चार महिन्यांचा थकीत पगार व शासकीय धान्य गोदामात माथाडी कायद्याची अंमलबजावणी या मागण्यांबाबत मराठवाडा लेबर युनियनच्या माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. गेल्या 19 दिवसांपासून माथाडी कामगारांनी आपल्या थकीत पगाराबाबत व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी व कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. आज तब्बल या ठिय्या आंदोलनास 19 दिवस होत असताना प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना व ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळे मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात आंदोलन व माथाडी कामगारांच्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आलाय. आम्ही सगळे माथाडी कामगार शासकीय धान्य गोडाऊनमधले काम करणारे कामगार आहोत. गेले आज 19 दिवस झाले. आमचा पगार वगैरे काही प्रशासनाने चार महिन्यापासून जो थकलेला होता तो आतापर्यंत काही माथाडी मंडळामध्ये जमा केलेला नाही आहे. त्याच्यासाठी ठिय्या आंदोलन चालू आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे की कायद्याची अंमलबजावणी करा. आमचा पगार आणि लीव सरळ माथाडी मंडळामध्ये जमा करावं प्रशासनाने, एवढीच आमची मागणी आहे. आणि कायद्याची अंमलबजावणी करावी. गेले 19 दिवसापासून आम्ही इथं बसलो आहे पण प्रशासनानं काही दखल घेतलेली नाही आहे. आमचा जर प्रश्न मार्गी नाही लागला तर पण शेवटी आम्ही काय करणार, बायका मुलासहित इथं येऊन बसणार आहोत. कारण आज उपोषण करणार, अमरण उपोषण करणार आहोत आम्ही इथं. कारण 19 दिवस झाले आहे, त्याची काही प्रशासन दखलच घेणार. बघा ना सुद्धा आमच्याकडे येऊन काय का बसले आणि कशासाठी बसले म्हणून.